अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी शिरसगाव कसबा व चांदूर बाजार आदी भागातील शेतकऱ्यांच्या दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा चांदूर बाजार पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कार्यवाहीत 7 दुचाकी चोरट्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीच्या तब्बल 28 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. चांदूर बाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी शिरसगाव कसबा व चांदूर बाजार पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. येत्या खरीप हंगामासाठी शेतकरी आपल्या मोटरसायकलने शेतात जात होते तेव्हा आपल्या मोटरसायकल आपल्या शेताच्या धुऱ्यावर लावून आपल्या कामात मग्न राहत होते. याचा फायदा चोरटे घेऊन मोटरसायकल लंपास करत होते. त्यामुळे अशा चोरट्यांची शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिसांनी ही शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देऊन आपापल्या हद्दीत गस्त वाढवून चोरट्यांची शोध मोहीम सुरू केली होती. या अंतर्गत दुचाकी चोरट्यांची टोळी पोलिसांनी जेरबंद केली असून चोरीच्या तब्बल 28 दुचाक्या जप्त करण्यात आल्या. अटकेतील आरोपींमध्ये उज्ज्वल दिलीपराव बोराडे, पवन मनोहर वाहने, संकेत किशोर मेश्राम, हयास व नौशाद अली रहमान खान, देवानंद विजय नागापुरे, सरफराज मंसूर अली यांचा समावेश आहे. चांदूर बाजार पोलिसांनी मोठ्या शिताफीने या प्रकरणाचा छडा लावित दुचाकी चोरून बनावट आरसी बुक तयार करून त्या ग्राहकांना विकणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईमुळे ब्राह्मणवाडा थडी शिरसगाव कसबा व चांदूर बाजार यासह परतवाडा मोर्शी शिरखेड बडनेरा अमरावती शहर येथील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत. जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर हरिबाला जैन, अप्पर पोलीस अधीक्षक श्यामगुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी पी जे अब्दागिरे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदूर बाजारचे ठाणेदार सुनील किनगे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वळवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पेंदोर, उपनिरीक्षक संजय शिंदे, उपनिरीक्षक राजेंद्र टेकाडे, उपनिरीक्षक दादाराव पंधरे, पोलीस हवालदार साहेबराव राजस, रवींद्र शिंपी, किसन सपाटे, विनोद इंगळे, मधुकर भास्कर, सुरेश धाकडे, संजय मांडोकर, मालेंद्र रोडे, नायक पोलीस कॉन्स्टेबल दिनेश वानखडे, कैलास खेडकर, प्रशांत भटकर, वीरेंद्र अमृतकर, निकेश नशीबकर, भूषण पेठे, पुरुषोत्तम माकोडे, विजय आसोलकर, पोलीस कॉन्स्टेबल महेश काळे, महेंद्र राऊत, राहुल मोरे, नितेश वाघ, अंकुश अरबट, अभय हरदे, विनीत क्षीरसागर यांनी पार पाडली. या कारवाई संदर्भात चांदूर बाजारचे ठाणेदार सुनील किनगे यांनी अधिक माहिती दिली. अधीक्षक सहा अमरावती ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक सहा अमरावती ग्रामीण, उपविभागीय पोलीस अधिकारी सहा अचलपूर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील काळामध्ये अचलपूर डिव्हिजनमध्ये मोटरसायकल चोरीचे प्रमाण खूप वाढले होते. त्यावर आळा घालण्याकरिता वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे एक संयुक्त पथक करण्यात आले. पोलीस स्टेशन चांदूर बाजार, ब्राह्मणवाडा थडी आणि शिरसगाव आमचे पथक झाल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये नियोजन केले. नियोजन करून गुप्त माहितगार लावले, तांत्रिक पद्धतीने त्यावर अभ्यास केला आणि त्यामधून आम्हाला काही आरोपी हाती मिळाले. आरोपी हाती मिळाल्यानंतर एक पवन म्हणून आहे माधवचा, त्याच्याकडून आम्हाला जवळपास 29 गाड्या मिळालेल्या आहेत 20 लाखाच्या. आणि त्यामध्ये जे एजंट होते गाड्या विकणारे, त्यांनी बनावटी आरसी करून ग्राहकांची दिशाभूल केलेली आहे. असा ही कारवाई ब्राह्मणवाड्याचे ठाणेदार दीपक वळवी, शिरसगावचे ठाणेदार पंकज दाभाडे व सर्व अधिकारी व अंमलदार यांनी ही कारवाई केलेली आहे.